आज आम्ही काही निर्णय या ठिकाणी या निमित्ताने घेतले आहेत मी धन्यवाद देऊ इच्छेन पहिल्यांदा सोलार इंडस्ट्रीजला सोलार इंडस्ट्रीजचे मालक सत्यनारायण नोवाल यांनी एक कोटी रुपये आपल्या सी एस आरमधून मदतीसाठी आम्हाला दिलेले आहेत तर क्रेडाई ही जी बिल्डर्स असोसिएशनची संस्था आहे यांनी दहा लाख रुपये आम्हाला या मदतीसाठी मदत सहाय्य म्हणून दिलेल्या आहेत या दोघांचं मी या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो हा संपूर्ण निधी आपल्या नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी गरिबांसाठी खर्च करण्यात येईल उद्यापासनं आम्ही ज्या स्लम एरियाज आहेत ज्या जा स्लम एरियामध्ये लोक कामावर जातात रोजंदारीच्या आणि रोजंदारीच्या कामावर जात असताना पानावर आणणं हातावर खाणं ज्यांचं काम आहे त्यांच्यासाठी पाच किलो तांदूळ पाच किलो आटा गव्हाचा एक किलो तूळ डाळ एक किलो मूगदाळ एक किलो मीठ हळदीचे मिरचीचे आणि धनयाचे पॅकेट्स एक लिटर तेल आणि हँडवॉचं सुद्धा पॅक एक लिटरचं देणार साखर एक किलो चणा चहापत्ती पत्ती शंभर ग्राम पोहा एक किलो रवा एक किलो एक किलो आलू एक किलो कांदे आणि एक किलो बेसन असा याचं पॅकेट बनवून त्याचे किड्स बनवून आम्ही नागरिकांना त्या ठिकाणी देणार जे गरजू आहेत त्यांना आणि ज्यांच्याकडे अत्यंत चंचन आहे जेवणाची अशांच्या घरी आमचे महानगरपालिका जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनची टीम येईल त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली त्यांना देण्यात येईल आणि त्यांच्या घरावरती त्यांना देण्यात आली याचा एक कोल्ड नंबर सुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात येईल ज्यांना हे पॅकेज देण्यात येतील त्यांनी आपली स्वतःची माहिती आपलं नाव आपला पत्ता आपला, आपला मोबाईल नंबर आपला आधार कार्ड आणि कोणत्या प्रकारचे ते काम करतात त्याची माहिती जी काही मागतील आमचं विभाग ती त्यांनी संबंधाने पुरवावी हे संपूर्णपणे आमचा प्रयत्न आहे आम्ही तुम्हाला या तेंच कामी सहयोग करू शकू तद्वतच जे लेबर मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा किंवा बाहेरच्या राज्यातनं आले किंवा बाहेरच्या जिल्ह्यातनं आले सीमाबंदी असल्या कारणाने त्यांना त्या ते ठिकाणी थांबवण्यात आला आहे तर त्या लेबरची सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कॅम्प त्या सीमेवरच सुरू करतो हो, आहोत त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या झोपण्याची व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था त्या कॅम्पमध्ये करण्यात येतील आणि अशा रीतीने राज्य शासन या ठिकाणी या करोना प्रादुर्भाव रोखण्याच्यासाठी ज्या संरक्षक उपाययोजना शासनाने निर्गमित केल्या आहेत त्या अनुषंगानं आमचं जिल्हा प्रशासन या ठिकाणी कारवाई करतायत कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्यांवर आपण विश्वास करू नका ज्या लोकांनी मध्यंतरी खोटी बातमी एक व्हायरल केली होती सोशल मीडियावर ते तीनही लोक आम्ही पकडले आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आणलं आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत आहे जो कोणी अशा प्रकारे खोटी बातमी पसरवणार त्याला सुद्धा या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे आपला जर अधिकृतपणे माहिती जर पाहिजेल असेल तर जिल्हा प्रशासनाचे महानगरपालिका प्रशासनाच्या नंबरवर आपण संपर्क साधा आणि कोरोना म्हणून एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर सुद्धा अधिकृत माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघाव्यास मिळेल अशा प्रकारे जिल्हा प्रशासन आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे या कामी सजग आहे आपल्या सेवेसाठी आहे आपली सेवा हीच आमची जनसेवा आहे हीच आमची देशसेवा आहे हे समजून आम्ही आमचं कर्तव्य बजावतो आहोत आणि आपल्याच माध्यमातनं मी आमच्या जिल्ह्यातल्या समस्त व्यापारी वर्ग उद्योगपती उद्योजक यांना विनंती करू इच्छेन की ज्या कुणाला वाटतं की त्यांनी या कामी शासनाची मदत करावी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून लोकांना सुद्धा सहयोग करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्हाला अधिकचं बळ प्राप्त होईल पुन्हा एकदा शासनाने या बंदीच्या दरम्यान संचारबंदीच्या दरम्यान जी नियमावली दिली आहे त्याचं काटेकोरपणे आपण पालन करावं डिस्टन्स मेंटेन करावं आणि मास्क तोंडावरती लावावं हीच विनंती करतो आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची आपल्या उत्तम स्वास्थ्याची कामना या ठिकाणी करतो धन्यवाद नमस्कार